हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हा सुंदरसा डॉक्टर स्टेथस्कोप बनवला आहे पहा अतिशय सुंदर, सुंदर नाजूक असा छोटासा आहे फक्त पाच ग्रॅम लोकरीत झाला आहे आणि तुम्ही जर याची उंची बघितली तर ती पूर्ण पंधरा ते सोळा सेंटीमीटर झालेली आहे बघा तुम्ही जर याला सरळ केलं आणि मोजलं तर याची उंची ही पंधरा सेंटीमीटरची स्केल आहे एक दोन इन सेंटीमीटर जास्त म्हणजे जा, सतरा वगैरे सेंटीमीटर आपल्याला हा स्टेथोस्कोप झालेला आहे अतिशय सुंदर दिसतो आहे खूप छोट असं नाजूक आणि तुम्ही एखाद्या डॉक्टर मित्राला मैत्रिणींना वगैरे गिफ्ट म्हणून देऊ शकता किंवा त्याच्या क्लिनिकमध्ये ठेवायला शो पीस म्हणूनसुद्धा तो वापरू शकतो किंवा घरातल्या लहान मुलाला खेळण्यासाठी म्हणूनसुद्धा तुम्ही हे करू शकता तुम्हाला यातलं मोठा हवा असेल आकाराने तर मोठंही करू शकता फक्त थोडी जाड लोकर घ्या मी मुद्दाहून बारीक लोकर घेतली होती कारण मला याची उंची पंधरा सोळा सेंटीमीटरच फक्त करायची होती म्हणून तुम्ही फोर प्लाय नेहमीची जर लोकर घेतली तर सहज एखाद फुटाचा तुम्ही हा स्टेटस्कोप करू शकाल की जेणेकरून लहान मुलं आपले खेळू सुद्धा शकतील त्याशी ॲक्च्युअल कानाला लावून खूप आवडला असेल मित्रांनो हा फक्त पाच ग्रॅममध्ये झालेला इतका सुंदर शो पीस आवडला असेल तर आधीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला आपण याचं पॅटर्न बघू आणि पटकन हा करायला सुरुवात करू या टे स्ट्रेचेस्कोपसाठी आपण टॉय स्टेचेस्कोप आहे किंवा शोपीस म्हणून तर आपण हे दोन रंग घेणार आहे एक मार्कर लागेल ला आपल्याला आणि सुई घेतली आहे आपण वन एम एमची वन एम एमची सुई घेतली आहे सुरुवात करू आपण निळ्या रंगाने मॅजिक लूपमध्ये आठ आणि लोकरी अगदी पातळ घ्या कारण छोटं करायचं आहे आपल्याला म्हणून मोठं करायचं असेल तर मोठीही चालेल जाडेही घेतली लोकर तर चालेल पण माझे साईज अगदी लहान करायचं आहे म्हणून मी पातळ लोकर घेतली आहे आठ सिंगल क्रोशे एक चेन केली मॅजिक लूपमध्ये आणि सिंगल क्रोशे एट इन दिस मॅजिक लूप वन टू थ्री आठ सिंगल क्रशे केले मॅजिक लूपमध्ये दोरा ओढून मॅजिक लूप बंद करून घ्या आणि पहिल्या टाक्यात स्टिच घालून क्लोज करा लूप बंद केलं आता राऊंड बंद करू आपण पहिल्या टाक्यामध्ये स्टिच करू पहिल्या टाक्यामध्ये स्लीप स्टिच तर ता आठ टाके आहे पहिला राऊंड झाल्यावर एक चेन करा आणि प्रत्येक टाक्यात पुन्हा एक एक सिंगल क्रोशे असे आपल्याला तीन राऊंड करायचे आहे सिंगल क्रोशे वन इन ईच स्टीच चेन वन देन अगेन सिंगल क्रोशे वन इन ईच स्टीच दोन सिंगल क्रोशे झाले आपले दुसऱ्या राऊंडचे आपण इथे मार्कर घालून ठेवू सिंगल क्रोशे वन इन ईच स्टीच थ्री दुसरा राऊंड झाला आपला प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे मार्कर काढा आणि परत स्लिप स्टिचने आपण जोडून घेऊयाला पहिल्या टाक्याशी स्लीप स्टिचनी जोडतो आहे दोन राऊंड झाले चेन वन अगेन सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच देअर विल बी एट स्टिचेस आठ टाके होतील प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे दोन झाले की पहिल्या टाक्यामध्ये मार्कर लावून घ्यायचा तीन राऊंड झाले माझे एक राऊंड आणखीन करू आपण चार राऊंड झाले माझे आणि यात आपण काय केलं प्रत्येक राऊंडमध्ये एक चेन आणि सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच तर ता, टाके ता, आपले तेवढेच आहेत म्हणजे आठ होते ते आठच आहे आता आपल्याला दोन टाके कमी करायचे आहे हा निळा रंग इथे बंद करा कापून घ्या दोरा आणि पांढरा रंग जोडा गाठ मारली दोऱ्याची ते मी खाली आणले दोन्ही दो दोरे आणि आता हे कापून घेऊ म्हणजे हाईड करायची गरज नाही त्या आत हाईड झालाच तो आता आपण पांढरा दोरा जोडणार याला आणि दोन टाके कमी करायचे आहे म्हणजे आपल्याला सहा आठ आहेत तर त्याचे सहा टाके करायचे आहेत तर इथून हे थोडं काळजीपूर्वक करा कारण सहा टाके विणणं एकावर एक, एक तसं थोडं कठीण जातं आपल्याला सिंगल क्रोशे प्रत्येक टाक्यात एक एक असंच करायचं आहे तर सहाचे सहाच टाके ठेवायचे आहे पांढऱ्याची स्लिप नॉट करून घेतली मी आणि कुठल्याही एका टाक्यामध्ये हा पांढरा दोरा जोडून घेऊ पक्की केली एक चेन करा आणि या टाक्यात एक सिंगल क्रोशे करा पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे आणखीन म्हणजे दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला पुढचे दोन एकत्र एक करू आपण पहा पहिल्या टाक्यातून दोरा काढला पांढरा मग दुसऱ्या टाक्यात सुई घालून त्यातूनही दोरा काढला दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून टू एस सी टॉक एस सी वन इन टू स्टिचेस सिंगल क्रोशे वन अँड इन नेक्स्ट सिंगल क्रोश टू एस सी टॉक परत एकदा तसंच करा दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे एक दोन आणि याच्यापुढे पुढे टू एस सी टॉक पहा दोन टाके आहे बरोबर पहिल्या टाक्यातून दोरा काढला पहिल्या टाक्यात सुई घातली एक टाका काढला दुसरा एक शेवटचा टाका आता हा यातही सुई घालायची एक टाका काढायचा आणि मग दोनाचा एक करायचा आता हे सहा टाके झाले म्हणजे दोनदा एक एक सिंगल क्रोशन मग दोनाचा एक आता पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिशनी याला जोडून घ्या म्हणजे आता सहाच टाके आपले आणि आता या सहा टाक्यावर प्रत्येकी एक एक सिंगल क्रशे आपल्याला दर ओळीत करायचं आहे असं स्लिप स्टिशनी जोडायचं एक चेन करायची आणि मग प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच वन टू मार्कर लावून घ्या पहिल्या टाक्यात दरवेळेस मार्कर लावायचं प्रत्येक राऊंडच्या सुरुवातीला हा दोरा मध्ये येतो तर तो दोरा आपण असा खालून काढून कापून घ्यायचा पांढरा दोरा लांब होईपर्यंत हा रो रिपीट करा आणि असे दोन पार्ट करा म्हणजे हे दोन्ही भाग जोडले गेले आणि आपले पा वरती आता हे बारा टाके आहेत तर आता हे पुन्हा मी एक गाठ बांधते आणि हे पांढरे जोरेसुद्धा कापून घेते तर कापल्यावर थोडंसं आपल्याला हाईड करावं लागतो तर आपण इकडनं काढून त्याला हाईड करून घेऊ काढताना असं या साईडने कुठेही कुठल्याही कुठे टाक्यात काढून त्याला बरोबर हाईड करून घ्या असं यातून काढू ओस <laughs> इथे कापून घ्या तसंच हाई याच्या आत घालून कापून घ्या आता याच्यावरचे सहा आणि याच्यावरचे सहा असे बारा टाके आहेत तर ते बारा टाके आपल्याला एकत्र भिणायचे आहेत आपण निळा दोरा लावूयाला निळा दोरा जोडला आपण स्लिप नॉट करून एक चेन करा आणि त्याच टाक्यात एक सिंगल क्रोशे करा आता पुढच्या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आहे सहा या बाजूचे आणि सहा त्या बाजूचे असे बारा टाके करायचे आपल्याला पहिला सिंगल क्रोशे झाला इथे मार्कर लावायची गरज नाही कारण रंग बदलल्यामुळे आपल्याला ओळखूच येईल राऊंड झाला की दोन मोजच राहायचे पण बारा टाके करायचे आहेत बरोबर सहा या पार्टला आणि सहा त्या पार्टला तीन झाले चार पाच आणि सहा बरोबर एका पार्टचे सहा टाके उचलले गेले आणि त्यावर आपण निळ्यांनी सिंगल क्रोशे केले ठीक आहे आता या दुसऱ्या पार्टचे सहा टाके उचलायचे एक दोन तीन सहा या भागातले सहा या भागातले असे बारा टाके उचलले आपण आणि बरोबर पहिल्या टाक्याशी स्लिप स्लिपस्टिचने जोडून म्हणजे आता हे जोडलेही गेले दोन्ही आणि एकत्र करून आपण त्याला निळ्यांनी दोन तीन राऊंड करणार आहे स्लिपस्टिचनी जोडलं आता निळ्याचं दुसरा राऊंड एक चेन करा परत आणि पुन्हा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे बारा टाके आहेत तर बारा सिंगल क्रोशे येतील आणि पुन्हा पहिल्या टाक्याशी स्लिपस्टीच जोडून परत एक राऊंड करा दोन दोन टाके झाले पहिल्या टाक्याला मी पुन्हा मार्कर बसवून घेणार आहे तर असे प्रत्येक टाक्यात बाराही एक एक सिंगल क्रोशे असे आपण तीन राऊंड करून घेऊ आता तीन वर, कर आपले तीन राऊंड झाल्यावर आपण परत मार्कर काढून हे बंद करून घेऊ तिसरा राऊंड आणि नंतर आपल्याला टाके कमी करायचे तर टाके कमी करताना आपण बाराचे आता आठच टाके करणार आहे तर त्यासाठी परत एक चेन केली एका टाक्यात एक सिंगल क्रोशे करू करू आणि पुढचं दोनाचं एक तर सिंगल क्रोशे वन अँड टू एस सी टॉक म्हणजे दोन सिंगल क्रोशे एकत्र तर पहिल्या टाक्यात म्हणून टाका काढला दुसऱ्याही टाक्यात सुई घालून टाका काढला आणि मग तिन्ही याच्यातून दोरा काढला म्हणजे दोनाचा एक झाला तर एका टाक्यात एक सिंगल क्रोशे करायचा आणि पुढे दोनाचा एक असं चार वेळा करावं लागेल म्हणजे चार टाके कमी होतील आणि आपले टाके होतील आठ परत एकदा बघा पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे इथे दोनाचा एक केला आहे हा आहे पुढचा सिंगल क्रोशे वन इन वन स्टिच अँड टू एस सी टॉक टू एस सी टॉक कसा पुन्हा बघा पुढच्या टाक्यात सुई घालून एक टाका काढला त्या पुढच्या टाक्यात एक टाका काढला सुई घालून तीन टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेळा घेऊन तिन्हीतून काढला दोनदा झालं असंच दोनदा करा आणखीन म्हणजे आठ टाके होतील सिंगल क्रोशे वन इन वन स्टीच टू एस सी टॉप आता हा शेवटचा आहे माझा टू एस सी टॉप पहिल्या टाक्यात सुई घातली दोरा सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला दोनाचा एक केला तर आता हे आठच टाके झाले आहेत था आपण मार्करनी काढून बंद करून घेऊ पहिल्या टाक्याशी आणि आता पुढचा राऊंड आपल्याला पांढरणी करायचा आहे तर आपण परत हा दोरा कापून घेऊ स्लिपस्टिच नि बंद केलं आणि हा दोरा कापून घेऊ आता इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात तारसुद्धा घालू शकता की जेणेकरून आपल्याला आकार जसा द्यायचा तसा देऊ शकाल आता इथे पण परत आपण काय करणार आहे हे आठ टाके आहेत आपले तर आपण या आठ हा दोरा पुन्हा हाईड करून घेऊ असाच मागे काढून असा मागे काढून घ्या आणि कापून घ्या दोरा बॅक साईडनी सुरुवात करू आपण पांढरा दोरा जोडून आता आठ टाके आहेत आणि आपल्याला आठचे सहा करायचे आहेत तर आपण दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करू आणि मग दोनाचा एक तर पहिला एक चेन केली पहिली आणि याच टाक्यात एक सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस वन अँड नेक्स्ट टू अँड देन टू एस सी टॉप असं दोनदा करावं लागेल आपल्याला म्हणजे आपले सहा टाके होतील दोन टाके कमी होतील टू एस सी टॉक दोनदा केल्यामुळे हा टू एस सी टॉक तीन टाके झाले आणि असंच इकडे दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू अँड देन टू एस सी टॉक दोन टाके आहेत बरोबर एक दोन आणि दोनाचा एक आणि पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडून घ्या म्हणजे आता सहा टाके झाले आपले आणि या सहा टाक्यात आता आपल्याला परत प्रत्येक टाक्यात एक थी, एक सिंगल क्रोशे असा आणखीन एखादी एखाद सेंटीमीटर होईपर्यंत करायचं आहे सॉरी सॉरी एखाद सेंटीमीटर नाही नऊ ते दा नऊ सेंटीमीटर होईस्टोर करायचा म्हणजे हा खालचा भाग आहे त्याच्या मग स्टेचेस्कोपचं जे तपासण्याचं गोल असतं ते त्याला आपण जोडू तर आता हे नऊ सेंटीमीटर होईपर्यंत काय कराल नऊ कुठून पूर्ण उंची आपली इथे पाच झालेलीच आहे याच्या पुढे आणखीन नऊ सेंटीमीटर एवढं एवढं जवळपास उड़ किंवा सात आठ होईपर्यंत करते आणि मग तुम्हाला दाखवते प्रत्येक एक चेन करायची आणि मग प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोश आहे सहाच टाके आहेत आता त्यामुळे सहाच टाके विणायचे आहेत सहा टाके विणून झाले की स्लिप जोडायचं पुन्हा एक चेन पुन्हा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आहे असं जवळपास नऊ इंच आठ आठ इंच तरी करा मग तोपर्यंत दाखवते हा स्टेथोस्कोपचा एवढा भाग तयार झाला आहे बघा वरचे दोन आता तुम्हाला हवं तर तुम्ही यात बारीक तार सुद्धा घालू शकता दोन तारा घालायच्या एक या बाजूला एक या बाजूला इथे त्याची पण लहान मुलांना खेळायला करत असाल तर तार घालू नका कारण त्यांनी ते टोचायची भीती असते म्हणून तर आपण फक्त असंच ठेवूयाला हे दोरा गाठ मारून घेऊ आपण पांढरा दोरा कापून घेऊ आता या स्टेथोस्कोपचा हा इथला जो बेलचा भाग करायचा आहे म्हणजे ते गोल जे असतं इथे ते तर ते कसं करायचं बघू आपण त्यासाठी आपण सुरुवात करू या निळ्या रंगाने आणि मॅजिक लूपमध्ये सहा सिंगल क्रोशे करू मॅजिक लूपमध्ये सहा सिंगल क्रोशे करू चेन वन अँड सिंगल क्रोशे सिक्स इन मॅजिक लूप टू थ्री फोर फाईव्ह सिक्स मॅजिक लूप बंद करा आणि पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचनी जोडून घेऊ स्लिप स्टिचनी बंद आता परत एक चेन करा आणि प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे करा म्हणजे सहा आहेत टाक्यात आता बारा होतील सिंगल क्रोशे टू इन इच स्टीच वन टू असं प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे करा सॉरी दोन दोन सिंगल क्रोशे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आपण आणि पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लीप स्टिचने जोडून दिलं बारा टाक्या हे आता तिसरा राऊंड करणारा आपण एक चेन करा एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे म्हणजे राऊंड सहा वेळा करावं लागेल असं राऊंड झाला की आपले टाके होतील अठरा सिंगल क्रोशे वन इन वन स्टिच सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट मार्कर म्हणून मी हा दोरा घालून ठेवला आहे सिंगल क्रोशे वन इन वन स्टिच एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे वन सेकंड सिंगल क्रोशे इन द सेम स्टिच सहा वेळा करा असं अठरा टाके होतील तीन राऊंडनंतर अठरा टाके झाले आहेत आपले आणि आपण हे बंद करू हा राऊंड आणि इथे दोरा कापून घेऊ पहिल्या सिंगल क्रोशेसोबत स्लिप स्टिचने जोडलं आणि हा दोरा आता कापून घ्या आता दुसरा गोल करू आपण मॅजिक लूपमध्ये परत सहा सिंगल क्रोशे करायचे सिंगल क्रोशे सिक्स इन मॅजिक लूप तर एक चेन केली आणि आता सहा सिंगल क्रोशे करा वन टू सहा सिंगल क्रोश झाल्यावर मॅजिक लूप बंद करून घ्या पहिल्या लूपशी स्लिपस्टिकनी जोडून राऊंड क्लोज करा पहिल्या सिंगल क्रोशेशी एक दोन तीन चार पाच सहा पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लीप स्टिचने जोडून घ्या आता आपण दुसऱ्या राऊंडला काय करू एक चेन करा प्रत्येक टाक्यात दोन दोन हाफ डबल क्रोशे तर हाफ डबल क्रोशे म्हणून मी दोऱ्याचा वेढा घेतला टाक्यात घाला दोऱ्याचा वेळा घेऊन बाहेर काढला तीन टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेडा घेऊन तिन्ही टाक्यातून काढा त्याच टाक्यात परत दुसरा हाफ डबल क्रोशे टू हाफ डबल क्रोशे इन ईच स्टीच पुन्हा तसंच दोऱ्याचा वेडा घेऊन सुई घातली टाक्यात दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढली तिनाचा एक परत त्याच टाक्यामध्ये हाफ डबल क्रोशे दुसरा टू हाफ डबल क्रोशे इन ईच स्टीच सहा वेळा करावं लागेल हे म्हणजे आपले टाके होतील बारा हाफ डबल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे टू इन सेम स्टिच तीनदा केला आपण आणखीन तीनदा करू प्रत्येक टाक्यात दोन दोन हाफ डबल क्रोशे केले आपण आता याला पहिल्या टाक्याशी जोडायचं आहे पण जोडणार कसं आपण तर स्टिचला म्हणजे तो जो डबल क्रोशेचा समोर एक व्ही असतो मागे एक व्ही तर त्यापैकी मागच्या टाक्याशी आपण स्लीप स्टिचने जोडून घेऊ बॅकलुपमध्ये जोडून झालं की आता पुढचा राऊंड आपण पूर्ण बॅकलुपमध्येच करणार आहे एक चेन करा आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करायचा पण बॅकलूपमध्ये सिंगल क्रोशे वन इन बॅकलूप ऑफ इच स्टीच टू थ्री पहा समोरचा व्ही तसाच ठेवतो आहे आपण टाक्याचा आणि हा जो मागचा पार्ट आहे बॅकलूप म्हणजे हा मागचा टाक्याचा भाग एक दोन तर याच्यात आपण विणणार आहे फक्त प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन बॅकलूप ऑफ ईच स्टीच बारा टाके होते तर बाराच टाके येतील आपले परत कारण प्रत्येक आपण टाका वाढवतच नाही नुसतं प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करत आहे सिंगल क्रोशे वन इन बॅकलूप ऑफ इच स्टीच बारा टाके झाले का मोजून घ्या एकदा आधी सिंगल वर, सिंगल रम, बारा सिंगल क्रोशे झाल्यावर पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लीप स्टिचने आपण जोडतोय आता पुढच्या अशी वीड झाली पा त्यामुळे त्याला बाराचे बाराच ठेवल्यामुळे असे जाडपणा आला त्याला छान आता आपण पुढच्या राऊंडला टाके वाढवणार आहे एका टाक्यात ता एक सिंगल क्रोशे आधी एक चेन करा आणि आता मात्र साधं टाक्यात विणायचं आहे असं बॅकलूप वगैरे काही नाही तर एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे वन इन वन स्टीच सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दे सिक्स टाईम्स एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन आणि त्याच टाक्यात सिंगल क्रोशेड टू त्यामुळे काय होईल टाके बाराचे अठरा होते सिंगल क्रोशे वन तो दोरा पुरेसा हाईट झाला म्हणून मी तो कापून घेतला सिंगल क्रोशे टू एकाच टाक्यात तर असं सहा वेळा करा सहा वेळा झाल्यावर आपला असा आकार आला पहा आता आपण पहिल्या टाक्याशी स्लिप स्लिपस्टीचनी याला जोडून घेऊ आणि दोरासुद्धा हा कापून घेऊ आता काय करू आपण हा आत्ता केलेला भाग आणि हा मगाशी केलेला प्लेन प्लेन अठरा टाक्याचा भाग तर याचा उलटा उलटा पाठ घ्या आपण हे दोऱ्या आधी कापून घेऊ किंवा इथे गाठ मारून घेऊ म्हणजे मग आणि मग कापू आणि हे दोन्ही एकमेकांना आपण पांढऱ्या दोऱ्यांनी शिवून घेणार आहे आता हा भाग याचा उलटा भाग घ्या आणि याचाही सरळ भाग असं एकमेकांना आपण स्लिप स्टिचनी किंवा सिंगल क्रोशेनी साध पांढऱ्या जोऱ्यांनी शिवून घेऊ पुन्हा बघा हे दोन भाग हा असा केलेला एक प्लेन केलेला तर हे दोन्ही एकमेकांना आपण पांढऱ्या जोऱ्यांनी शिवून घेऊ इथे तर पांढऱ्या जोरा जोडून घेऊ आपण दोघांनाही कंबाईन पूर्ण टाके घ्या याचे दोन, दोन दोन धागे आले पाहिजे आणि इथे आपण साधे सिंगल क्रोश करून शिवून घेऊ याला किंवा हाफ डबल क्रोश करा सर कारण आप माझी लोकर खूप बारीक्याने ही पांढरी म्हणून आपण इथे हाफ डबल क्रोश करू तर दोऱ्याचा वेढा घ्या पुढच्या टाक्याच्या दोन्ही भागात टाकायचं याचे दोन्ही दोरे याचे दोन्ही दोरे म्हणजे चार दोरे येतील दोऱ्याचा वेडा घेऊन टाका काढला आणि हाफ डबल क्रोश केला तुमची लोकर जाड असेल तर तुम्ही सिंगल क्रोशे केलेत तरी चालेल पहा दोन्ही टाक्याचा एक एक टाका घेतला दोन्ही पार्ट्सचा आणि हाफ डबल क्रोशे केला दोऱ्याचा वेडा घ्या दोन्ही याचा एक एक पार्ट घ्या असा आणि हाफ डबल क्रश तर असे जसे मी हे तीन करून दाखवले असे पूर्ण अठरा हाफ डबल क्रोशे करून घ्या अठरा याच्यावर आपण हाफ डबल क्रोशे केल्यावर स्लीप स्टिचणी जोडून घेऊ आपण आणि आपण सॉरी दोर ओढल्या गेला स्लिप स्टिचने जोडलाय आणि आता आपण काय करणार आहे इथे वरती सुद्धा पांढऱ्याने बॉर्डर वरच्या भागातही आपण पांढरा दोरा जोडला आता इथे एक चेन केली आणि या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून घ्या फक्त सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच आणि हे बारा टाके आहेत म्हणजे बारा सिंगल क्रोशे येतील आपले वन टू थ्री फोर असे प्रत्येक टाक्यात सिंगल क्रोशे करून घ्या बारा होतील आणि मग स्लिप स्टिचने जोडून घ्या आता हा जो आपण दोरा ठेवला आहे पांढरा त्याने फक्त हे आपण इथे जोडून घेऊ की आपला स्टेचोस्कोप पूर्ण झाला तर मी हे जोडून घेते टॅपॅसिनिटलनी आणि तुम्हाला दा। दाखवतो आपला हा स्टेचोस्कोप तयार झाला आहे बघा आणि किती गोड दिसतं आहे बघा खेळणं म्हणून खूपच आवडेल किंवा अशी कोणा एखाद्या डॉक्टरला गिफ्ट द्यायला म्हणून की जो आपल्या क्लिनिकमध्ये हे लावू शकेल शो पीस म्हणून तर ता अशा टाईपचं सुंदर तुम्ही पण सहज करू शकता मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला हे फक्त आता मी एक करणार आहे की माझी ही लोकर खूप पातळ होती ना पांढरी त्यामुळे हे सगळं निय निय इथे दिसत आहे बॉर्डरला तर माझा असा विचार आहे की आपण एक पूर्ण आपण पांढरा पांढरी लोकर अशी फक्त एकदा त्यातून पास करावी म्हणजे सॉरी अशी यातून गाडली आणि फक्त अशी प्रत्येक टाक्यातून एक एकदा मी काढून घेणार आहे म्हणजे असं जरा ते पांढरं भरीव दिसेल आणि निळा निळा रंग मागचा दिसणार नाही तर यासाठी हे लोकर पातळ असल्यामुळे तुमची जाड असेल तर काहीही आवश्यकता नाही ते करण्याची तर असेच सुंदरचा आपलं झालेला स्ट्रेचस्कोप खूप आवडेल तुम्हाला मला खात्री आहे आणि आपल्याला कोणालाही छान प्रेझेंट देता येईल आणि मस्त असं हे शोपीस आहे तर तुम्ही नक्की करून बघा आवडलं असेल तर थम दाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू